वर्जिन। यस वर्जिन, ज्यांना नसतात पोरी दार्जिन ते वर्जिन। तुझा मागचा जन्म नक्कीच माकडाचा असणार, वंडरिंग हिअर अँड दिअर ओनली। मित्रा, या जमान्यात वर्जिन असणं हा शाप आहे, शाप तुला ना। एखाद्या हॉट आणि फिगरबाज मुलीच्या ब्लेसिंगची गरज आहे, तरच तू या शापातून मुक्त होशील। ते नेमाड्यांच्या भाषेत सांगायचे तर, हे भटकत्या भूता, पृथ्वी व सर्वत्र देवाचे अन्न विखुरले आहे, पण तुला ते खाता येत नाही। तू खा, नाहीतर बालतर डाव मारेल। आणि ते खांडेकरांच्या भाषेत सांगायचे तर, भुकेलेल्या शरीराला नसते दया माया, त्या चामडी देहाला दिसतात फक्त बायाच बाया। जयती वाचलीस? नाही। मग वाचलंस काय? हो, पांढरे ढग। तरच तुझ्या डागात पाणी शिल्लक नाही। एकदा ययाती वाच, ब्रिलियंट म्हातारा। अरे चक्क स्वतःच्या पोराचंच तारुण्य मागतो कशाला? गोट्या खेळायला तू येडाय का रे? अरे तारुण्य असत घुसळणाऱ्या धबधब्यासारखं, आणि म्हातार पण संथ पाण्यासारखं। ते खांडेकरांच्या भाषेत। मला म्हातारपण म्हणजे ना त्या कॉर्पोरेशनच्या गाळकेनाळासारखं वाटतं। अरे लाईफ कशी पाहिजे? ययाती सारखी। मला सांग, तुला कोणी आवडतं का? कोणी म्हणजे? खमोन यार, मी मुलीबद्दल विचारतोय। बिलकुल नाही। नक्की? आय स्वेअर आय हेट गर्ल्स। छोड बे, तुझं नाव अच्युत नाही, अच्युत पाहिजे होता, अच्युत। बकवास, तुझा पुढचा जन्म नक्कीच मुंजा होणार आणि आपल्या त्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये भटकत राहणार। चल छोड, मी कशाला माझा टाइम वेस्ट करतोय? मला माझी मजा खिळखिळी करायची नाही। आज माझ्या आवडीचा फ्लेवर आहे स्ट्रॉबेरी। बाय बाय जमखिंडीकर। एक बात दिमाग में फिट कर ले, कबूतर त्याच्याच जवळ येतं ज्याला त्याची भाषा येते, आणि ही भाषा दुसऱ्या कुठल्याच कॉलेजात शिकता येत नाही। आणि तुला ट्यूशन द्यायला मला काय टाइम नाही, त्यामुळे स्वतःच्या आत्म्याशी खरा खरा बोल। हृदयाला कॉल करून विचार की बाबा तुला काय हवं काय नको। हा आता सुरुवातीला व्याकरणात चुकशील, पण हळूहळू सगळं शिकशील। गुड बाय मिस्टर अच्युत। प्रणय। सदानंद, काय करतोस? काय नाही रे, कोड सोडवतोय। कसलं रे? शब्द कोड। अरे पण तुझा स्पेशल तर इंग्लिश आहे ना,
तू मराठी कोडी का सोडवतोयस? अरे इंग्लिश तसं माझं जबरदस्त आहे, पण मराठी थोडं कच्चं आहे ना. हे सदानंद, व्हर्जिन म्हणजे काय रे? व्हर्जिन? अरे सोप्प आहे, मग सांग ना. व्हर्जिन, एक मिनिट थांबा. व्हर्जिन 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 व्हर्जिन, हा व्हर्जिन, व्हर्जिन म्हणजे न वजवलेली पडीक जमीन. मग मी नसती का पाहिली डिक्शनरी? सदानंद, मला व्हर्जिनचा खरा खुरा अर्थ हवा आहे. हा राईट, आता आठवलं बघ मला. व्हर्जिन म्हणजे ते नाही का आपण म्हणत, तुझा मोबाईल कोणत्या व्हर्जिनचा आहे? किटकॅट की लॉलीपॉप? ते व्हर्जिन असत, व्हर्जिन नाही. अरे यार, स्पेलिंग मिस्टेक. प्रणय म्हणतो, ज्यांना नसतात पुरी थार्जिन, तो व्हर्जिन. थार्जिन म्हणजे काय रे? थार्जिन? अरे यार, माझा कुठं मराठी विषय? विषय समाप्त. ए प्रणय. अरे चित्त्या, तू? माझ्या नावाची सुरुवात अने होते. बर बर, बोल काय बोलतोस. तुझ्याकडे थोडं काम होत. लिफ्ट पाहिजे असणार. हो, म्हणजे नाही म्हणजे. बघ, एका वेळी दोन दोन गाले ही काय, समजून जा. माझं महत्वाचं काम होत. फार महत्वाचं? हो. बर बस. तू भी क्या याद करेगा रे? बोल काय बोलतोस. जरा पर्सनल आहे. सांग रे बिंदास. नाही नको. एवढं काय पर्सनल आहे? काय भगंदर नाही ना झालं? मला ते जरा. बोल बोल, ऐकतोय मी. मला व्हर्जिनिटी तोडायची. साले, व्हर्जिनिटी तोडणं सिग्नल तोडण्यात का सोपं वाटलं का? पण तूच म्हणतोस ना व्हर्जिनिटी हे पाप आहे. तू सांगशील ते करायला मी तयार आहे. बर, ते समोर बिर्याणी हाऊस दिसलं का? हा. आपण तिथं थांबू. ए, तू बिर्याणी खाणार? पण मी डबा आणलाय. अरे मग आम्हाला घाल, आम्ही खाऊ का? नाही खाऊ दे ना गरीबाला. व्हर्जिनिटी म्हणजे काय? नॉनव्हेज. ते मी खातो. व्हर्जिनिटी काय खायची गोष्ट वाटली का? एक वेळ कोणाचं दिल तोडणं सोपं आहे, पण व्हर्जिनिटी? पण मला तोडायचे आणि या शापातून मुक्त व्हायचंय. मला सांग, कधी लाईन मारलीस? उभी की आडवी? तुझ्या बेसिक मध्ये जमलोचे रे. तुला अजून मुळाक्षरं माहित नाहीत आणि मी तुला झची बाराकडे शिकवतोय. ए, मला येते झची बाराकडे? झ झा जी जी जू. हे बाबा, मला एक सांग, कधी कुठल्या मुलीकडे बघितलंयस का? कशाला? गोट्या खेळायला. गोट्या खेळ? तू काही येड आहे का रे? भेंडी पोरींकडे कशाला बघतात? लाईन मारायला. एक मिनिट, आता लाईन मारताना मुलीकडे बघितलं तर लाईन चुकू शकते ना.
चुकलं यार माझ बिल घे. तुला ना थिअरी शिकवायच्या आधीच प्रॅक्टिकल मध्ये हात घालायला पाहिजे होता. मला वर्जिन म्हणजे काय ते सांग ना. ज्याला गर्लफ्रेंड नसते तो वर्जिन. आता विचार गर्लफ्रेंड कशाला कशाला वर्जिनिटी तोडायला. तशी लाईन मारायला तुला फुटपट्टी लागते ना, तशी वर्जिनिटी तोडायला गर्लफ्रेंड लागते. म्हणजे ते आपल्याला मदत करते. दोघही एकमेकांना मदत करतात. एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ. ए प्रणय. हा तुझ्याकडे आहे का रे एखादी गर्लफ्रेंड. ए सिस्पेन्सिल मायल्यासारखे मागू नको. तुझ्याकडे आहे का रे एखादी. हे बघ, ज्ञान आणि गर्लफ्रेंड हे ज्याचे त्यानेच मिळवायचे असते. पण ज्ञान तर दिल्याने वाढते ना. ए पण गर्लफ्रेंड कोणाला द्यायची नसते ना. आता विचार का. का कारण एकदा दिलेली गोष्ट परत माघारी मिळत नाही. आता मी तुला सांगतो पोरगी पटवायची कशी. कशी तू कोण. म्याजा वॅटर इथला. बघ ह्याला म्हणतात ज्ञान मिळवण्याची तळमळ. तर आपण कुठे होतो. पोरगी कशी खसकवायची. खसकवायची मजी गाठवायची हो. काय रे तू फोन वापरतो का. फोन अँड्रॉइड आहे. अँड्रॉइड. मग फेसबुक पण वापरत असणार. फेसबुक ला काय इन्स्टा म्हणू नको, ट्विटर म्हणू नको, पबजी फिबजी त्या टिकटॉकचं तर फार भोसडा उदस करून टाकलाय मी. गे एक साधा वेटर एवढा टेक्नो सेव आहे. काय रे तुला गर्लफ्रेंड आहे का. सिंगल आहे साहेब. हा तुझ्या दुःखात सहभाग आहे. हे वैश्विक दुःख आहे. सिंगल म्हणजे जवळ शिंग असत पण त्याचा वापर होत नसत. चल छोड आपण मुद्द्यावर येऊ. आता कसं पॉइंटचं बोललाय. पोरगी पटवायची कशी. सिंपल आहे. पोरगी पटवण्याआधी ती आपल्याला पटलेली हवी. म्हणजे ती आवडलेली हवी. गोल सेट पाहिजे. ध्येय निश्चित पाहिजे. मजी कुठल्या बी इशाला हात घालण्याआधी इशय तितका खोल पाहिजे. करेक्ट. मग लाईन मारायची. पण कशी. पण आपण डिपर दिला पुढे बी डिपर भेटला पाहिजे की. त्याआधी अरे त्याआधी इंडिकेटर द्यायचा. ए तुम्ही दोघे काय बोलत आहात मला काहीच कळेना. हे बघ आपण ज्या मुलीवर लाईन मारतो ना त्या मुलीला कळायला हवं
की आपण तिच्यावर लाईन मारतोय. एकदा का दोन्ही बाजूने लाईन सुरू झाली की आपला मार्ग मोकळा. बरोबर, लाईन मारली, पुढे काय? मग चॅटिंग. अरे पण ओळख ना पाळख. ओळख बनवायची नाही, ओळख फक्त करायची. पॉइंट आहे. हाय हॅलो केलं, गुड मॉर्निंग, गुड नाईट, जेवलीस का, झोपलीस का, बस तेवढंच जमत नाही आपल्याला. का एवढंही डेअरिंग नाही? डेअरिंग मस्त गांडभर आहे हो. मग पण आपली जरा स्पीलिंग मध्ये गडबड होते बघा. आपल्याला फक्त एकच जमत. काय इथेच का खोपच्यात? ए खोपच्यात? अरे ही त्याची भाषा आहे, त्याला आय लव्ह यूच म्हणायचंय. पण हेच म्हणायला भल्या भल्यांची फटते. पॉइंट आहे. हे फक्त सिनेमातच असू शकत. मला एक कळत नाही, तुम्हाला आय लव्ह यू वगैरे माहित असत पण ते कशासाठी म्हणायचं असतं हेच माहित नसत. हे आय लव्ह यू वगैरे झूट आहे रे. सेक्सला प्रेमाचा मुलामा दिला तरी आर्च ऑफ सेक्स काय लपून राहत नाही. आर्च ऑफ सेक्स? आर्च ऑफ हे तुम्हाला बॉल माहितीये का? बॉल, बॉल, रबरी बॉल नाही रे, फुटबॉल नाही रे, हॉलीबॉल. अरे बॉल रे, चेंडू. तो जितका दाबो तितका उसळी मारून वर येतो. न्यूटनचा ते सर नियम. तसंच प्रेम वेगळं आणि सेक्स वेगळा. अरे मी तर म्हणतो आय लव्ह यू म्हणायचंच कशाला? मग हे बघ, ज्याला सेक्स करायचंय तो बोलत बसत नाही आणि ज्याला प्रेम करायचंय तो बोलल्याशिवाय राहत नाही. पॉइंट आहे. मग बोला तुम्हाला काय करायचंय? मला व्हर्जिनिटी तोडायची आहे. मग सिंपल आहे, आधी चॅटिंग, मग डेटिंग, आणि मग रेटिंग. सेटिंग.